श्री सद्गुरु सत्यदत्त चरणाविदंभा नमः चतुर्दशोध्याय प्रारंभ। श्री सद्गुरु सत्यदत्त कथा व श्री सद्गुरु सत्यदत्त पोथी। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून रक्षण कर अशी एकदाच प्रार्थना करणाऱ्यांचे जो परमात्मा रक्षण करतो, अशा परमात्म्याची त्याचे नित्य चिंतन करणाऱ्या भक्ताविषयी उपेक्षा बुद्धी कशी असेल। इकडे हुंडासुराने ते अर्भक नेले असता प्रातःकाळी प्रस्वामिनी विद्येमुळे आलेली निद्रा दूर झाल्यावर सर्व लोक जागे झाले। राणी इंदुमती ही निद्रेतून जागी झाली, सहूकडे पाहिले, आपले बालक दिसत नाही, कोणी नेलं ते कळत नाही, कोणी नेले ते कळत नाही म्हणून अत्यंत दुःखित होऊन विलाप करू लागली। माझा सर्व लक्षणांनी युक्त देवपुत्राप्रमाणे असणारा श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांनी दिलेला व रक्षिलेला पुत्र कसा बरे नेला, कशासाठी नेला? हाय हाय हे पुत्रा, गुणानिधाना, तू कुठे आहेस? असा विलाप करताना ती राणी मूर्छित झाली। आयुराजाही ही अप्रिय वार्ता ऐकून सुतिका गृहामध्ये आला। तिथे मूर्छित पडलेल्या राणीस पाहून अतिशय विव्हळ व दीन होऊन विलाप करू लागला। तो म्हणाला, श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांच्या प्रसादाचे फळ अक्षय असते असे मी ऐकले आहे। त्यांच्या कृपा प्रसादाने मला उत्तम व गुणवान पुत्र झाला, पण एकाएकी हे संकट कशामुळे प्राप्त झाले हेच समजत नाही। दुःख अतिरेकाने राजा पुन्हा म्हणाला, या लोकी धर्मचरणाचे फळ नाही का? तसेच तपश्चर्या व दानाचा ही काही उपयोग नाही असे मला माझा सुपुत्र एकाएकी नाहीसा झाल्याने निश्चितच वाटू लागले आहे। हे दिन वत्सला, श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेय या अंतर्भक्ताचे आपणच रक्षण करावे। या अंतर्भक्ताचे आपणच रक्षण करावे तेव्हा श्री सद्गुरु सत्य दत्तात्रेयांनी प्रेरित असे दिव्य दर्शन नारद मुनी तेथे आले। हरिभक्त नारद मुनींना येताना पाहून आयुराजा त्यांना सामोरा गेला व त्यांचे यथाविधी पूजन करून आपले दुःख त्यांना निवेदन केले। त्यांचे बोलणे ऐकून नारद म्हणाले, राजा, विनशोर पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार? तसेच गृह क्षेत्र शरीर याचा तरी तुला काय उपयोग होणार? नित्य प्रकाशमान आनंदरूप श्री सद्गुरु सत्य दत्तात्रय हृदयातच आहेत, त्यांनाच तू शरण जा। ज्या पुत्राकरिता तू शोक करीत आहेस त्याला मरण्याकरिता हुंडासुराने उचलून नेला असताही दैवयोगाने एका श्रेष्ठ ऋषीच्या आश्रमात तो सुरक्षित आहे। धनुर्विद्येत निपुण होऊन लवकरच तो हुंडासुराचा नाश करेल, नंतर पत्नीसह इकडे येईल। अशा लोकी राज सुख भोगून मर्त्य असूनही इंद्रपदाचा उपभोग घेईल असे सांगून नारद निघून गेले व ते वृत्त राजाने राणीस सांगितले। हे प्रिये, देव ऋषींची वाणी सत्य आहे, तसेच श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांचा वर ही सत्यच आहे। श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांचा प्रसाद खोटा कसा बरे होईल? म्हणून शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे। देवर्षी नारदावरील विश्वासामुळे श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांचे महात्म्य स्मरण करून त्यांचे पूजन करून ते राजा राणी सुखी झाले। या उपासनेच्या प्रभावाने प्रेरित झालेले मुनी श्रेष्ठ वशिष्ठ एके दिवशी नहुषाला बोलावून म्हणाले, हे नहुषा,
तू आयु राजा व इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस। हा मुलगा हुंडासुराला मारील। हे चरणांचे बोलणे ऐकून मृत्यूच्या भीतीने तुलास मारून टाकण्यासाठी हुंडासुराने सुतिका गृहातून उचलून घरी नेले। नंतर तुला ठार मारण्यासाठी आचार्याजवळ दिले, पण सुदैवाने त्या आचार्यालाच दया उत्पन्न होऊन त्याने तुला या आश्रमात आणून ठेवले। हे चंद्रवंशस भूषण असणाऱ्या वत्सा, तुझे पालन पोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले, तथापि तू खरा क्षत्रिय आहेस, म्हणून हुंस पशूंचा नाश करण्यासाठी तू मृगया कर। हे आयुष्यमान महाबाहो, धनुर्विद्या निष्णात अशा नहुषा, श्री सद्गुरु सत्य दत्तात्रय तुझे पाठीराखे असल्यामुळे तू लवकर जाऊन हुंडासुराचा नाश कर। ब्राह्मण देव हे सर्व संकटांपासून तुझे रक्षण करो, तो हुंडासूर निष्प्रभ हो, तुला पूर्ण विजय प्राप्त हो, असे सांगून श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांनी त्याला युद्धाकरिता पाठविले। ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा नहुष श्रद्धा भक्तीपूर्वक श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांना नमस्कार करून श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांचे स्मरण करून म्हणाला, जो गर्भधानापासून आजपर्यंत स्नेहाने माझे रक्षण करता झाला, तो अत्रिनंदन युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो। याप्रमाणे बोलून तो नहुष हुंडासुराला मारण्यासाठी निघाला। त्यावेळी देवांनी पुष्पवृष्टी केली व ऋषींनी आशीर्वाद दिला। त्यावेळी इंद्राच्या आज्ञेने त्याचा सारथी मातली नहुषाजवळ रथासह येऊन म्हणाला, मला देवेंद्राने तुझ्या सहाय्यासाठी मुद्दाम पाठवले आहे, म्हणून मी आणलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये बसून हुंडासुराचा तू नाश कर। हे ऐकून नहुष आनंदित झाला व नमस्कार करून रथामध्ये बसला। वेदोक्त मंत्रांनी सिद्ध होऊन चिलखत घालून हुंडासुराला मारण्यासाठी निघाला, तेव्हा त्याच्या सहाय्यास देव सैनिकही निघाले। नहुषचे सैनिक सिद्ध, गुह्यक, गंधर्व, यक्ष, विद्याधर, सर्प यांनी केलेला कलकलाट ऐकून भयभीत झालेला हुंडासूर म्हणाला, हे दूता जा, हा मोठा कोलाहल कुठून ऐकू येत आहे ते जाणून लवकर परत ये। दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला व काय आहे ते जाणून परत येऊन हुंडासुरास म्हणाला, आयु राजाचा पुत्र नहुष मोठा शूर व अजिंक्य असा इंद्राच्या रथात बसून युद्धासाठी आलेला आहे। हे ऐकून क्रुद्ध झालेल्या हुंडासुराने भार्या, दाशी व आचारी यांना बोलावून विचारले, अरे तुम्ही तो बालक मारला किंवा नाही ते खरे सांगा। तेव्हा ते म्हणाले, त्याच वेळी त्या बालकास मारले व त्याचे मांस आपण खाऊनही टाकले। खरोखर दैव हेच प्रबळ आहे असे मानून ज्याची आज्ञा उग्र व कठोर आहे, असा तो हुंडासूर दैत्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे। जो कोणी भिवून राहतील त्यांना येथे क्षणात ठार मारील। दैत्यांना अशी आज्ञा करून तो हुंडासूर चिलखत घालून दैत्य सेनेसह नहुषाबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला। अत्यंत रागावलेला हुंडासूर गर्जना करीत नहुषासमोर येऊन म्हणाला, अरे माणसाच्या पोरा, उगीच गर्जना करू नकोस, मी मोठा प्रतापी हुंडासूर आहे। जर तू माझ्यासमोर युद्धाकरिता उभा राहशील तर या देवांसह जिवंत परत जाणार नाहीस।
ते ऐकून नहुष म्हणाला, चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे भित्रपणाचे कधीच असणार नाही। तू जर शूर असशील तर युद्ध कर, येथे नुसता वाचाळपणा काय कामाचा? सुरुवातीपासूनच मला मरण्यासाठी तू टपला आहेस, पण तुझाच प्राण हरण करणारा मी आहे हे लक्षात ठेव। भगवान श्री सद्गुरु सत्य दत्तात्रय ज्याचे रक्षक आहेत, अशा माझ्यावर कोणता मूर्ख हल्ला करील? असे कठोर बोलून धनुष्य आकरण ओढून त्यावर बाण लावून सैन्यासह ते परस्पर युद्ध करू लागले। अहोरात्र ते तुंबळ युद्ध चालले होते, त्यात पुष्कळ हत्ती घोडे घायाळ झाले, काही मृत झाले, रथ भग्न झाले। मांसरूपी कर्दमांनी युक्त अशा असुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या। शेवटी श्री सद्गुरूंना वंदन करून अत्रिनंदन श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांचे स्मरण करून नहुषाने वासवी शक्ती हुंडासुरावर सोडली। तिच्या योगे तो असुर छिन्न भिन्न होऊन मरण पावला। यानंतर रंभेला बरोबर घेऊन अशोक सुंदरी विजयी नहुषाजवळ येऊन म्हणाली, हे नहुषा, मी तुझी धर्मपत्नी आहे, म्हणून तू माझ्याबरोबर विवाह कर। हे ऐकून नहुष म्हणाला, श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांची आज्ञा असेल तरच मी तुझ्याशी विवाह करीन, हे तुला पटत असेल तर पहा। बरे आहे असे म्हणून आनंदाने ती त्याच्या रथात बसली। नहुषाने वशिष्ठ ऋषींकडे येऊन सर्व वृत्त त्यांना कथन केले। ते ऐकून आनंदित झालेले वशिष्ठ महर्षी सुल्लग्न समयी अशोक सुंदरी व नहुष यांचा विवाह करते झाले। नंतर त्यांनी नहुष व पत्नी यांना माता पित्यास भेटण्यासाठी जाण्याची आज्ञा दिली। वशिष्ठ ऋषींना नमस्कार करून प्रभेसह प्रगट होणाऱ्या सूर्याप्रमाणे आपल्या भार्येसह रथारूढ होऊन नहुष माता पित्याकडे येऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा शोक नाहीसा करता झाला। श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांची कृपा व श्री सद्गुरु वचन यांची आठवण होऊन रती मदनाप्रमाणे असलेल्या आपल्या सुनेला व मुलाला पाहून राजा राणी आनंदित झाले। आयू राजाने त्या नहुषाचा यथाविधी राज्याभिषेक केला व त्या राज्याचे रक्षण नहुषाने उत्तम प्रकारे यथाशास्त्र केले। सम्राट नहुष इहलोकी उत्तम सुख भोगून त्यास देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग घेता झाला। नंतर आयुराजाने यथाशास्त्र वानप्रस्थाश्रम स्वीकारून पत्नीसह वनामध्ये वास्तव्य केले। नंतर आयुराजा राणी अत्रितनय श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांच्या नित्य ध्यान प्रभावाने अक्षय अशा साहिज्य मुक्ती प्राप्त झाला। अर्थार्थी भक्त नवशी श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांची उपासना करून सर्व ऐहिक सुखाचा उपभोग घेऊन मुक्त झाला। अशा श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांचा महिमा आहे, त्यांचा कोणीही भक्त नाश पावत नाही तर उत्तरोत्तर कल्याणासच प्राप्त होतो। इति श्री सद्गुरु सत्य दत्त पूजा चतुर्दशोध्याय। ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जय जय रघुर समर्थन। इथे ही कथा, चौथी कथा आहे ती पूर्ण झाली आहे। नहुषाला ह्या आयुराजाचा पुत्र नहुषाला मारण्यासाठी हुंडासुराने काय केलं, घरातून नेलं, हां,
बायकोकडे दिलं, बायकोने आचाऱ्याकडे दिलं, आचाऱ्याने काय आचाऱ्याला दया उत्पन्न झाली, दया उत्पन्न होणारच, कारण काय त्याला आशीर्वाद कोणाचा होता, श्री सद्गुरु सत्य दत्तात्रयांचा. मग त्याला कुठे नेला, आश्रमात गेला, कुठल्या ऋषींच्या आश्रमात गेला. ऋषींनी अंतर्ज्ञानातून पाहिलं की हा आयुराजाचा मुलगा आहे आणि हा हुंडासुराला मारेल, म्हणून त्याला काय दिली, विद्या प्राप्त करून दिली. तो मोठा झाला, त्याने म्हणजे सगळी ट्रेनिंग घेतली, युद्ध कसं करायचं, काय कसं करायचं, मृगया कसा म्हणजे हिंसापासूनचा नाश कसं करायचं, असं सगळं. नंतर मग तो हुंडासुराला मारायला गेला आणि त्याला सगळ्यांनी आशीर्वाद दिला, इंद्रानीसुद्धा रथ दिला नाश करण्यासाठी हुंडासुराचा, सगळे देवांनी आशीर्वाद दिला. आणि त्याचे सैनिक कोण होते, सगळे यक्ष, गंधर्व, किन्नर, सगळे तेच सैनिक होते, म्हणून तर हुंडासुराचा नाश झाला. आता पण हुंडासूर आहेतच, शेजारी पाजारी हुंडासूरच आहेत, ते त्रास द्यायला असतात, आहेत ना, आमच्या तर शेजारी आहेत, पश्चिमेला आहेत आणि दक्षिणेला आहेत, असे हे हुंडासूर असं आहे. म्हणून असे हुंडासुरांचा नाश करायला पाहिजे आणि हा आत्ता पण आहेतच. तर सद्गुरु सत्य दत्तात्रयांचं ध्यान करून, त्यांचं नामस्मरण करून, कारण ह्या युगावर सद्गुरु सत्य दत्तात्रयांचंच हे आहे, कलियुग त्यांचंच आहे, दत्तात्रयांचं नामस्मरण करून हुंडासुराचा नाश करा. पुढचा जो व्हिडिओ आहे तो पुढची कथा आहे, तिथपर्यंत आपण इथेच संपूया. जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.